तुम्ही जेव्हा साग्रह करता ज्यावेळी येतात त्यावेळी शेतकऱ्यांचं नीट नीट ठेवतो का तिकडे नीट होत आहे शेतकरी नीट होतो नीट नीट म्हणजे नीट हे शब्दाचा अर्थ मराठीत कसं मिळते हे मागे म्हणले ना नीटच केली नीटच केली म्हणजे तिथं नीट होते का नीट होते करणारे म्हणजे आपण काही इथे जरी आलो ना इथं आपण माल घेऊन आलो म्हणजे आपण यांच्या भरोशावर येणार तिथं जरी गेलो तर शेतकरी आपण तिथं म्हणत नाही शेतकऱ्याला चाला म्हणून इकडं जे काय त्याला आपल्याला इकडेच न्यायचं मग ठीक आहे हे समाधान तुम्हाला नाव सांग गणपत सावळेराम गावडे गाव राळेगण शिद्दी तालुका पारनेर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आणि पूर्वीच्या तुमच्या मार्केटिंग किंवा जागे देण्याच्या अनुभवात तुम्हाला आजचा एखादा मी जो प्रश्न होतो की चूक आणि बाहेरचा चांगला ह्याच्यात पॉईंट काय वाटले सर म्हणजे व्यवस्थापन चांगल्यापैकी आहे शेतकऱ्यांची राहण्याची सोय चांगली आहे हा आणि बाकी ठिकाणी ही कंडिशन नाही व्यवस्थापन एवढं व्यवस्थित नाही कारण मी राहत्याला गेलो होतो आणि नाशिकला पण तुम्ही पूर्वी काहीतरी सर्व्हिसला कुठेतरी होते कारण मी तुमची माझी पहिली ओळख आहे तुमच्या ह्याच्यातनं मी तुमच्या ह्याच्यात तुम्ही तुम्हाला तुम्ही सर्व्हिसला होते पण कधीपासून तुम्ही आता ह्याच्यात शेती करायला लागली आणि तुमचे अनुभव काय होते मार्केटिंग चार पाच वर्षापासून सुरू केलेला आहे डाळिंबाचं म्हणजे अगोदर हा तर राहत्याला मी गेलो होतो एक वेळेस आणि नाशिकला पण तिथं अशी सोय नाही पण इथं एक समस्या आहे एक 8 ते 10 दिवसापूर्वी डाळिंब आणलेला आहे त्यांना गॅसची 29 तारखेची आता विषय असा आहे जे ही समस्या नाही ही व्यवस्था आहे ही समस्या नाही कारण मध्ये आपण ज्या तारखा आपण ज्या वेळेस टाकून देतो त्या तारखेच्या अगोदर 4-7 दिवस पेमेंट आपण सोडत असतो परंतु तुम्ही जर नवीन आलेला तर तुमचं पहिलं दुसरं तिसरं दिसेल 5 दिवसाचं ह्याच्यात सांगतो पेमेंट लगेच आपल्याकडे येतात शेवट सगळं खरं खोटं बोलता येईल पैशाचं खोटं बोलता येईल आणि आज आपण पाहतो की कारखान्याचं 1.5 वर्ष पेमेंट मिळत नाही हा कच्चा माल आहे हा पावसात भिजलेला बॉक्स मेट टाकलेला जास्त सडतोय तो पैसा तयार करून करोडो रुपयाच्या उलाढालीमध्ये दिलेल्या तारखेला अकाउंट मध्ये न मागता न फोन करता पैसे येतात हे सुद्धा एक म्हणजे सगळ्या हा सिच्युएशन आपल्याला जर तुम्ही पाहिलं म्हणजे मंदी असेल पाऊस असेल तर हे एवढा सोपा विषय नाहीये पण मला ह्याच्यात एक सांगा हा पार्ट सोडा तुम्ही नवीन आलेला इथं बसणारा पैकी जी तारीख दिली होती तारीख वलडून गेली आणि पेमेंट नाही असं एक जणांनी नोट करून आम्हाला वर दाखवा बरोबर एक लक्षात घ्या की माल पोचस्तो 7-8 दिवस आता आहे त्यानंतरची व्यवस्था कारखाना प्रोसेसिंग मध्ये आपल्याला 1.5 वर्ष 2-3 वर्ष काय आमच्याकडं कारखाने बंद पडले का नाही तुम्ही मी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या भाषेच्या शैलीवरती तुमच्या बॉडी लँग्वेज वरून तुम्हाला मी एकवेळ तुम्ही सर्व्हिस केलेली आहे आणि सर्व्हिस केलेला माणूस हा शिस्तबद्धतेत चाललेला असतो कारण ती सर्व्हिस असते त्याचं वेळेचं आणि पैशाचं नियोजन हे त्यांच्याकडं एक समतोल तो राखलेला असतो तुम्ही आयुष्यभर मध्ये पण शेतकऱ्याला कधी मिळालं तर भरभरून मिळतं नाहीतर कधी तो मोकळाच असतो पण शेतकरी आघाळपकाळ बोलत असतो पण झालं की त्याच्या आनंद अंकरात मावत नाही तो सगळ्या गावाला दौंडी पिटून दाखवतो अरे माझं एवढं झालं एवढं झालं पण शेवट सर्व्हिसवाला हा नियोजनबद्ध करतो म्हणून आयुष्याची त्याचं सगळं जे संतुलन व्यवस्थित असतं शेतकऱ्यांचं कधीच संतुलन झालेलं नसतं पण तुम्ही छान समस्या इथं मांडली मी या समस्येचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करेल की तुम्ही जागरूक आहात तुम्हाला आज या ठिकाणी कुठल्याही मार्केटला गेलं तर कुठलीही तारीख तुम्हाला दिलेली जात नाहीये तुम्हाला पट्टीवर तारीख छापून आली असती या दिवशी तुमच्या खात्यामध्ये आरटीजीएस होईल आणि त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले एवढी व्यवस्था माल पोहोचल्याच्या नंतर इथं तुम्हाला ताबडतोब लगेच एवढा माल आमच्याकडे पोहोचलेला आहे म्हणजे ह्या सगळ्या किंवा पट्टी झाल्यानंतर लिंक तुम्हाला येते ह्या सगळ्या व्यवस्था कुठलाही फोन कुठलाही संवाद न साधता तुमच्यापर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला कुणाला फोन करावा आणि कुणाला भेटावा याची गरज पडत नाही ठीक आहे हे सोडून दुसरी काही समस्या असेल सांगा बाकी व्यवस्था बिलकुल फिट आहे बाकी व्यवस्था सगळी भेटे पण तुम्ही आता कुठेतरी भीती असतो एवढं दिवस एवढं दिवस कसं वाट बघाव असे मनात धाकतू एक महिने 25 दिवसाच्या आसपास मधला काळ लॉकडाऊनचा होता त्या तारखेनुसार आपण जरी आलेलं पाहिजे आल्याबरोबर तुम्हाला 3-4 दिवशी पेमेंट मिळतं किती बी मोठा असू द्या पण ज्या वेळेस ह्या पिरियड जरी असेल तरी इथं हॉस्पिटल शाळा कॉलेज लग्नाचा कोणाची अडचण असेल ती सगळी सोडवली जाते
पण ही मला धाकधुकी अशी घर करून बसली होती. नाही धाकधूक नाहीये, मधला पिरियड एक महिन्यात झाला ना. ठीक आहे ना, त्याची काय काळजी करता. तुम्ही सर्व्हिस वाल्यांच्या बाराव्या ते बाराव्या तुमचे एमडे पण त्या ठिकाणी. पण शेतकऱ्याचे एमडे कुठं नाहीये, शेतकऱ्याच्या एमड्या नाहीत. सर्व्हिस वाल्यांनी हा त्यांचा दोन पैसे बाजूला ठेवू शकतो आपण, पण शेतकरीकडेच होऊ शकत नाही. पण ह्यांनी जी आज समस्या मांडली ही सर्वांची समस्या आहे. पण आपल्याला फोन मारून पैसे बोलवण्यापेक्षा डायरेक्ट जागेवरती पैसे यावे आणि आपल्याला एक आपुलकीचं नातं निर्माण व्हावं. गेली अनेक वर्षाची परंपरा आपण राखली. आज तुम्ही जागेवर जर दिलं तर गाडी हलवून देणार नाही. पहिले पैसे घेत पैशावर काढून विश्वास नसतोय कमीचा. पण आज या पिढीचा 87 वर्ष एक शेतकऱ्यांशी संवाद संबंध, त्यामुळे तुम्ही आम्ही आज एका पट्टीवरती तारखेवरती विश्वासानं थांबून अगदी विश्वास ठेवता हे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं शेतकरी बांधवांचं थोडं आहे. नाही तर हल्ली कोण कुणावर विश्वास ठेवण्याच्या लेवलवर नसतो. ठीक आहे, अजून एखादी सूचना करावीशी वाटते असा एखादा कुठला पॉईंट? ठीक आहे, आज तुमच्याशी संवाद साधला. तुम्ही सर्वांच्या प्रती ज्या भावना या निर्माण केल्या आणि माझ्या सडेतोडे मला कुठलाही प्रश्न विचारा, मी लाईव्हच बोलणार. कारण जे आहे कर नाण्याला डर कशासाठी, या भावनेतच आपण शेतकऱ्यांशी संवाद साधतो आणि तुमच्या समस्याची इथंच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं जातात. मी असं म्हणणार नाही, जर आपण जर थोडासा वेगळा आहे, जरा कॅबिन मध्ये या, कॅबिन मध्ये तुमच्याशी जरा वेगळा काही शेतकऱ्यांना. आज ठीक आहे, शेतकऱ्यांशी आपण प्रश्न बसलेलो आहे आणि आज पण सगळ्यांचा प्रश्न सोडवत आलेलो आहे. शेवट सरकार चालवताना मी सरकारला अडचणी असतात, आम्ही तर अडते आहोत, काही अडचण नाही. अजून कोण नवीन मध्ये? तुम्ही नवीन मध्ये कुठे तुम्ही इकडे कॅन्सल? मी आता तुम्हाला बिस्किट दिलं होतं, तुम्ही बिस्किट का खाल्लं नाही? नाव सांगा. सोमाजी साळुंके, गाव कुठलं? मांडवगर. आज तर आम्ही चहा आणि बिस्किटाची सगळी व्यवस्था केलेली. पण तुम्हाला चहा आला नाही का बिस्किट ज्यादा झालं? उपास आहे. त्यांच्या लक्षात आलं की आज उपास करणे, त्या अन्नाचा आदर ठेवला आणि खिशात बिस्किट तुला काही अडचण नाही. पण ही जी व्यवस्था चहा बिस्किट किंवा हे सगळे आज तुम्ही वाळत या, तुम्ही मला वाटतं आंघोळ केल्याशिवाय काही खात पण नसाल, बरोबर ना? हा यांचा स्वभाव आहे. कारण यांनी कधी ब्रश केल्याशिवाय, आंघोळ केल्याशिवाय ही मंडळी कधी खात नाही. त्यांनी बिस्किट आपले ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आज इथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळं पाहिलं तर तुमच्या भावना काय तयार झाल्या, किंवा इतर मार्केटमध्ये गेला होता त्यावेळेचे अनुभव काय होते? उणीव काय वाटली काय त्याच्यामध्ये? काय शेतकरी आलाय काय गेलाय काय काय संवाद झाला नाही. म्हणजे आता तुम्हाला असं शेतकऱ्यांना बोलायला व्यासपीठ येते पुढं नाहीशी. पण या ठिकाणी आल्यानंतर आम्ही आवर्जून, म्हणजे आज आमचे विक्रेते मंगेश चौधरी आहे, पण त्या ठिकाणी आज ते मी असल्यामुळे तुमच्याशी संवाद साधले नाही. पण ज्यावेळेस विक्रेता ज्यावेळेस माल विकतो आणि आपला एक शेतकरी म्हणून माल पुरवणारा शेतकऱ्याच्या एक समस्या असतात, विक्रेते जेव्हा सोडवतो त्यावेळेस तुमच्या एक मनातल्या भावना तयार होतात आणि मला कुठं तरी न्याय हक्क मिळण्याची इथं जागा आहे, बरोबर? तर इतर ठिकाणी गेल्यानंतर असं तुम्ही संवाद साधण्याचा किंवा विचारण्याचा काय प्रश्न केला होता का कधी? जेव्हा तिथं माझा हा प्रश्न आलेला आहे, केलाच नाही एखादी चुकी तर? ठीक आहे, म्हणजे आज मी बरस खुदून विसरायचा प्रयत्न करतो. पण मला आज या ठिकाणी काही प्रश्न जे येतात ते अगदी सर्वसामान्यच असतात, पण एखादी चूक जर आली तर त्याच्यामध्ये आपण कशी दुरुस्ती करणार हे आम्ही प्रयत्न करत असतो. आज नव्या आणि जुन्या शेतकऱ्यांनी या संवादामध्ये सहभागी होऊन आज माझ्याशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांना मनमोकळेपणाने आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून, जसे आन्सरबाईंनी आज लॉकडाऊनच्या काळात शहरामधली नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, तिथं त्या ठिकाणी व्यवसाय तुमचा, कारण तुम्ही नोकरी करणाऱ्यापैकी मला जाणवत नाही तुम्ही व्यवसाय, कारण ह्यांच्याकडे मी नोकरी सांगितली, तुमच्याकडे व्यवसाय सांगितला. कारण तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यात मला ह्या भावना जाणवतात की तुम्ही व्यवसायात पैसा त्या ठिकाणी शेतामध्ये शेती व्यवसायात घातला आणि शेती व्यवसायात घालून त्या ठिकाणी ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्हाला एक कुठंतरी शेतकरी असल्याचा अभिमान वाटला आणि तुम्ही भरभरून आज या ठिकाणी संवाद साधत असता तुम्ही गाडीवाल्यांचं सुद्धा मन मोकळेपणाने कधी सर्वांचं कौतुक केलं आणि सर्वांनीच मनामध्ये असलेल्या भावना या ठिकाणी बोलून दाखवत असताना या ठिकाणची व्यवस्था अगदी चांगली आहे. शाबासकीचं पत्र देत आम्ही आम्हाला शाबासकीची थाप दिली. मी मनापासून सर्व नवे आणि जुने शेतकऱ्यांचा मनापासून ऋणी आहे, आभारी आहे, धन्यवाद.